बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव रोडवरील जगदंबा नगर मधील SBI चे ATM फोडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून घडला. यावेळी सुरक्षा रक्षकाला बांधून त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून ATM फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र यावेळी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी आल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. शेगाव शहरातील खामगाव रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या ATM वर पोहोचून पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक संजय बळीराम पहुरकर याने चोरट्यांचा प्रतिकार केला. मात्र चोरट्यांनी रक्षकाला मारहाण करून हातपाय बांधले. एवढेच नव्हे तर त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. यानंतर त्यांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी खामगाव रोडवरून पोलिसांची पेट्रोलिंग करणारी वाहन सायरन वाजत जात असल्याने चोरटे सुरक्षा रक्षकांचा मोबाईल घेऊन पळून गेले. या प्रकरणी रक्षकाच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनला अप क्रमांक 346/18 कलम 393 भादवी अनन्वे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे आज सकाळी 4 दरम्यान खामगाव रोडवरील SBI ATM फोडण्याचा चोरट्याकडून प्रयत्न झाला. पण पोलीस आणि आमची पेट्रोलिंग चालू असल्याने सदर चोर हे काही म्हणजे प्रयत्न करून काही लुटमार न करता पळून गेले. त्याबद्दल आपण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अज्ञात चोरांचा तपास चालू आहे.